नमस्कार, मी विद्या। मराठी रेसिपी घरची आठवणमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण चना डाळीचं प्रीमिक्स आणि त्याची पुरणपोळी बनवणार आहोत। ही रेसिपी माझ्या बाजूच्या ताईंची आहे। आपल्या पुरणपोळीसारखीच मऊसूत लुसलुशीत ही पुरणपोळी होते। मी इथे या वाटीच्या मापाने 2 वाट्या चना डाळ घेतलेली आहे। ही डाळ मी 4 ते 5 वेळा चोळून चोळून चांगली धुवून घेतलेली आहे आणि तिला 1-5 ते 7 मिनिट आपण भिजाशी घालून ठेवायची। 5 मिनिटांनंतर एकदा धुवून परत तिला आपण शिजायला ठेवायची। डाळीच्या तिप्पट पाणी ठेवायचं शिजताना। तुम्ही हिला कुकरमध्ये शिजवली तरी पण चालेल, मी तर हिला टोपामध्ये शिजून घेणार आहे। डाळ शिजताना फेस येतो, तो फेस आहे तो आपण असा काढून टाकायचा आणि त्याच्यामध्ये नंतर आपण मीठ घालायचंय। एक चमचा मीठ आहे, चवीप्रमाणे घालायचं। जशी आपली डाळ आहे त्या पद्धतीने मीठ घालायचं। आपली डाळ चांगली शिजलेली आहे, तिला चाळणीमध्ये गाळून घ्यायची आणि शिजताना याच्यामध्ये 1/2 चमचा हळद टाकलेली कलरसाठी। तुम्हाला पाहिजे तर घालायची, नाही घातली तरी चालेल। चाळणी जसं गाळून घ्यायचं आणि एका पॅनमध्ये त्याला काढून घ्यायचे डाळीला। आपण हे जे गाळलेलं पाणी आहे त्याचा तुम्ही डाळीमध्ये वापर करू शकता किंवा त्याची पण कटाची आमटी पण तयार होते। डाळ एका पॅनमध्ये काढून घ्यायची। आपल्या 2 वाट्या डाळ आहे तर मी ह्या 2 वाट्या गुळ घेतलेला आहे बारीक किसून, तो पण आपण डाळीत घालायचा आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती चालू करायची। जेवढी डाळ आहे तेवढाच गुळ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं चांगलं। गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवायची आणि अशी डाळ चांगली व्यवस्थित अशी मॅश करत जायचंय। तुम्ही खाली उतरून मॅश करून नंतर जरी ठेवली गॅसवर तरी पण चालेल। जर तुम्हाला अशी डाळ घाटायची नसेल तर गूळ टाकल्याच्या नंतर डाळ चांगली सुकी झाली की तुम्ही पुरणाच्या भांड्यामध्ये किंवा मिक्सरला थंड झाल्यावर वाटू शकता। आता ही डाळ वाटायची गरज नाहीये म्हणून मी अशी तिला चांगली व्यवस्थित अशी मॅश करून घेतले। आता आपल्याला एकदम सुकी होईपर्यंत मिक्स करत राहायचंय। त्याच्यामध्ये आपण 2 पिंच जायफळ घालायचंय बारीक किसून आणि 2 पिंच सुंठ आणि 1/2 चमचा वेलची पावडर आहे। साखर घालून वाटले म्हणून मी 1/2 चमचा घातले, पण तुमची जर फक्त वेलची पावडर असेल तर 1/2 चमचा घालायची। आता हे मिश्रण आहे हे तुम्हाला वाटायची गरज नाहीये। बघू शकता तुम्ही किती स्मूथ असं झालेलं आहे, ते कुठे पण याच्यामध्ये डाळ राहिलेली नाहीये। आपल्याला अजून थोडं घट्ट करायचंय। तुमच्या पुरण यंत्रात पण बारीक होणार नाही एवढं असं आपली ही डाळीचं सारण आहे पुरण, ते एकदम असं बारीक झालेलं आहे बघू शकता तुम्ही। जर तुम्हाला लगेच पुरणपोळी करायची असेल तर आपल्याला हे एवढं घट्ट असं पुरण आपलं तयार झालेलं आहे, त्याला थंड करून पण तुम्ही पुरणपोळी करू शकता। पण आपल्याला प्रीमिक्स करायचंय तर मी अजून थोडं सुकं करणार आहे। आपला असा घट्ट गोळा तयार झालाय। आपण ज्या भांड्यामध्ये पुरण करणार आहोत ते भांडं स्वच्छ आणि एकदम सुकं असं पाहिजे, एकदम कोरडं झालेलं पाहिजे। त्याच्यामध्ये आपण हे आपलं पुरण काढून घ्यायचंय। काढून त्याला असं चांगलं व्यवस्थित पसरवायचंय आणि फॅन खाली ठेवायचंय सुकण्यासाठी। अशी जर तुम्हाला पुरणपोळी प्रीमिक्सची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। 15 ते 20 मिनिटांनंतर आपलं पुरण आहे ते बघू शकता तुम्ही कसं सुकत चाललं आहे। ते आपल्याला अजून एकदम सुकवायचं आहे, त्याला अधून मधून त्याला मिक्स करायचंय आणि पंख्याच्या खाली ठेवायचं। एका टेबलावर किंवा खुर्ची बिर्चीवर हे ताट आहे ते ठेवून द्यायचं आणि मोठ्यात मोठं ताट वापरायचं आणि जर तुमचं जास्तच असेल तर दुसऱ्या ताटामध्ये पण तुम्ही असं सुकायला घालू शकता। दुसऱ्या दिवशी माझी डाळ बघू शकता तुम्ही कशी सुकलेली आहे ती। हिला तुम्ही एका स्वच्छ प्लॅस्टिकवर सुकायला घालायची म्हणजे पटकन सुकते एकदम। आपलं प्रीमिक्स तयार आहे, हे तुम्ही चाळून घेऊ शकता किंवा मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता। ह्याला चाळायचं आणि उरलेला जो मोठा भाग आहे तो पण जरी मिक्सरला लावला किंवा असंच पण मिक्सरला लावलं तरी पण चालेल।
आपलं प्रीमिक्स तयार झालंय। याला मी रव्याच्या चाळणीने चाळून घेतलेले आणि थोडे थोडे वरती जाडे जाडे होते त्याला मिक्सरला फिरवून घेतलेत। आपलं प्रीमिक्स तयार आहे। त्याला एक आपला प्लॅस्टिकचा डब्बा, हवाबंद डब्बा किंवा हवाबंद थैलीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। फ्रीजमध्ये हे 3 ते 4 महिने आरामात राहते। जेव्हा आपल्याला पाहिजे असेल तेव्हा ते काढायचं प्रीमिक्स आणि त्याची आपण पुरणपोळी बनवायची। फ्रीजच्या बाहेर सुद्धा हे खूप दिवस टिकतं। आता आपण प्रीमिक्सची पुरणपोळी बनवणार आहोत। त्याच्यासाठी प्रीमिक्स घेतलंय। एक मोठी वाटी मैदा आहे आणि पाव वाटी गव्हाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ आणि एक पिंच हळद, हे सर्व व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचंय। त्याच्यामध्ये 1 चमचा आपण तेल घालायचंय आणि थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। आपण जसं चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडं आपण पातळच मळायचं आहे। पाणी आहे ते एकदम एकसाथ घालायचं नाहीये, थोडं थोडं घालायचं। पीठ मी हे 10 मिनिटं चांगलं व्यवस्थित असं मळून घेतलंय। जेवढे तुम्ही पीठ चांगलं मळाल तेवढे तुमची पुरणपोळी आहे ती चांगली खुसखुशीत होणार आहे। आणि आता त्याच्यामध्ये मी हे मोठे 2 चमचे तेल घातले आणि तेल घालून परत आपल्याला याला चांगलं असं मळून घ्यायचंय। हे एवढं तेल ओतलेलं आहे एवढं पीठात जिरलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचंय। आपण जे तेल घातलं होतं ते पिठाला चांगलं व्यवस्थित असं मुरल्या गेलेलं आहे। आपल्याला अजून तेवढंच एक बुदली परत तेल घालायचंय आणि ते सुद्धा तेल आपल्याला पिठामध्ये चांगलं व्यवस्थित असं मळून घ्यायचंय। व्यवस्थित मळून याला एक आपण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचंय। व्यवस्थित असं मळून घ्यायचंय आणि त्याच्यावरती आपल्याला तेल घालायचंय। हे आपलं प्रीमिक्स आहे त्याला आपण थोडं थोडं पाणी घालायचंय आणि व्यवस्थित असं भिजवून घ्यायचंय। असं घट्ट गोळा करून एक आपण 20 मिनिटं याला झाकून ठेवायचंय। असं घट्ट भिजवायचं, जास्त पातळ भिजवायचं नाहीये। आपल्या पिठाला तर अर्धा तास झालेला आहे। आपलं पुरण पण तयार आहे आणि त्याला लावण्यासाठी आपण तूप घेतलेलं आहे। याच्या ऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता। पिठाला अशी चांगली व्यवस्थित अशी तार सुटली पाहिजे। एक गोळी घ्यायची आणि असं मोदकासारखी तिला असं आपण पसरवायची आहे। साईडनी पातळ करायची, मधी पातळ करायची नाहीये। त्याच्यामध्ये पुरणाचा गोळा घेऊन असं मोदकाचं तोंड बंद करतो तसंच बंद करायचं। आणि तुम्ही ते लावायसाठी मैदा वापरलात किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल। आपली पोळी शेकते तोपर्यंत आपण दुसरी तयार करायची आहे आणि मध्यम तुलवाचेवरच आपण तिला शेकवायचे।
बघू शकता तुम्ही आपली कशी पोळी फुगली आहे ती। साइडच्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा शेकून घ्यायच्या। एक हलक्या हातानेच आपण तिला अशी फिरवत राहायचंय। अशी आपली प्रेमिकची पुरणपोळी तयार आहे। आवडली तर नक्की लाईक करा। बघू शकता तुम्ही आपली पुरणपोळी कशी झाली आहे, खुसखुशीत ती एकदम अशी। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया। थँक्यू।